अंगणवाडी कार्यक्षेत्रामध्ये वाटप केल्या जाणाऱ्या कच्च्या आहारातील मिरची पावडर अत्यंत खराब निघाली. यामध्ये पालकांनी तक्रार केल्यानंतर वाटप केलेली पाकिटं परत घेण्यात आली. 1214 लाभार्थी आहेत. उंचगाव इथल्या अंगणवाडी क्रमांक 81 मधून 7 एप्रिल रोजी धान्य वितरित केलं. यामध्ये संयम कंपनीच्या मिरची पावडर वितरित केली होती. पालक संदीप पाटील यांच्या घरी अन्न शिजवत असताना फेस येऊन वास येऊ लागल्यानं त्यांनी अन्न लाभार्थ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडेही असाच प्रकार घडल्याचं त्यांना कळून आलं. त्यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने वाटप केलेली मिरची पूड परत घेण्यात आली आहे. या प्रकारानं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. माझं नाव संदीप सदाशिव पाटील, मी राहणार उंचगाव, इथला रहिवासी आहे. माझ्या पत्नीला अंगणवाडीमधून स्तंदा मातांसाठी मिळणारा जो खाऊ मिळाला होता त्यामध्ये ही चटणी म्हणजे चिली पावडरचं पाकिट दिलं होतं. त्याचा आज वापर मी जेवणात केला असता ही अत्यंत निकृष्ट दर्जाची चिली पावडर आहे. हे जर पूर्ण खराब आणि कुजलेली ही चिली पावडर आहे आणि याचं सगळ्यात वाईट म्हणजे हे जर जेवणात वापरलं तर पूर्ण त्या जेवणाला आमटीला फेस आला घातल्यानंतर. आणि अशा प्रकारे जर एवढी निकृष्ट दर्जाची जर तुम्ही स्तंदा मातांना देत असाल तर यासारखं वाईट काही नाही. समजा एखाद्या गरिबानं जर 1-2 किलो चटणी जर घरी केली असेल आणि त्यात जर हा बुक्का घातला तर ती चटणीही मात्र होणार, त्याचं जेवणही मात्र होणार आहे, त्याच्या आरोग्याचाही तुम्ही खेळताय. त्या बाबतीत ती चौकशी व्हावी या कंपनीची. नोव्हेंबर 2020 पॅकिंग आहे, ह्याच्यावर 12 मंथ मॅन्युफॅक्चरिंग बेस बिफोर 12 मंथ लिहिलेलं आहे. 55 रुपये MRP आहे. अंगणवाडीमध्ये येऊन आम्ही इतरही पाकिट फोडून बघितली, आमच्याबरोबर सगळे सदस्य होते, तर ते सगळ्याच पॅकेट असे खराब आहेत, पूर्ण खराब. आणि जर ही आज आमच्या या प्रकल्पामध्ये 250 काहीतरी अंगणवाडी आहेत आणि जर त्यात 1000 पाकिटे असतील तर 687,000 रुपये तुम्ही जर चटणी इतकी खराब देत असाल तर हा जिल्ह्याचा किती मोठा घोटाळा आणि राज्याचा किती असेल. त्यामुळे ह्या कंपनीची पहिला चौकशी व्हावी का ठेकेदाराची चौकशी व्हावी की बाबा यानं हे दिल्यानंतर घेतल्यानंतर याची अन्न व औषध प्रशासनाकडून हे खाण्यास योग्य आहे का नाही याचं सर्टिफिकेट घेतले का याची चौकशी व्हावी.